पनवेल महापालिकेच्या बोधचिन्हासाठी झालेल्या स्पर्धेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात एकाही बोधचिन्हाची अंतिम निवड करण्यात आली नाही. या स्पर्धेतील 6 बोधचिन्हांची निवड करण्यात आली. मात्र महापालिकेचे अंतिम बोधचिन्ह साकारण्याचा बहुमान आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुलेखनकार अच्युत पालव यांना मिळाला. त्यामुळे पनवेल महापालिकेला बोधचिन्हासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. पनवेल महापालिकेच्या बोधचिन्ह व बोधवाक्य या स्पर्धेसाठी 248 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांपैकी 6 बोधचिन्हांची निवड करण्यात आली. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी अंतिम निवड झालेल्या 6 बोधचिन्हांचे निरीक्षण करून चित्रकार अच्युत पालव हे महापालिकेचे अंतिम बोधचिन्ह साकारणार असल्याचे सांगितले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अच्युत पालव येत्या काही दिवसात महापालिकेचे बोधचिन्ह रेखाटणार आहेत. तोपर्यंत महापालिकेचा कारभार बोधचिन्हाशिवाय सुरू राहणार आहे.